आहे, तुला पाठिंबा दिलेला आहे, तुमच्या पाठिंबा आहे, नाही आम्हाला आनंद आहे, आम्हाला आनंद आहे. मी फक्त त्यांच्या व्याख्येवर बोलले, पण याचा आमच्यावर काही परिणाम होईल, आम्ही खचून जाऊ वगैरे असं काहीच नाही. उलट मला असं वाटतं की हा पाठिंबा आमचा विश्वास वाढवणारा आहे की ज्या अर्थी एवढे सगळे लोक एका 84 वर्ष वयोवृद्ध योद्ध्याला आणि एका अत्यंत घायाळ वाघाला हरवण्यासाठी एवढी सगळी ताकद लावतात, त्या अर्थी त्यांना अजूनही महाराष्ट्रात स्वतःबद्दल खात्री वाटत नाहीये की आपण जिंकू शकतो. मला फक्त प्रश्न विचारायचा होता की एकीकडे राजकीय व्याभिचाराला समर्थन नाही असं म्हणताना तुम्ही ज्यांनी वायासुरत गुवाहाटी करत अत्यंत कूटनीतीने आणि अक्षरशः खोक्यांचं राजकारण करत इथे सरकार बदलवलं, या लोकांना तुम्ही पावित्र्याच्या कोणत्या व्याख्येत बसलं? म्हणजे एकीकडे तुम्ही व्याभिचाराची भाषा करता आणि दुसरीकडे तुम्ही पावित्र्याचं सगळं स्टँडर्डच बदलून टाकता. तर मला वाटतं की महाराष्ट्रातली जनता एकूण जो कुणी संविधान प्रेमी आहे त्याला ही भूमिका निश्चितपणे पडणार आहे. असली शिवसेना जर असती ना, तर असली शिवसेनेने जे आम्ही पत्रकारांनी विचारल्याबरोबर उमेदवारांची यादी धार वाचून दाखवली, तसे आपले उमेदवार घोषित करायचे केले असते. पण ज्या माणसाला, इतरांचं सोडा, स्वतःच्या मुलाचीही उमेदवारी जाहीर करण्याचं भाग्य मिळू नये, त्यांच्याबद्दल आम्ही असली आणि नकली वाद घालायची गरजच नाही. इटसेल्फ हे उत्तर आहे. मला असं वाटतं की सुधीर मुनगंटीवार असतील किंवा एकूण भाजपाई लोक असतील, हे सगळे लोक त्यांचा जो मूळ संस्कार आहे, त्यांचा जो मूळ पिंड आहे तो दाखवत आहेत. त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे कालच्या सभेमध्ये त्यांनी केलेलं, हे स्टेटमेंट हे भाजपच्या मूळ संस्कृतीचं खरं प्रदर्शन आहे. काय मला काही माहित नाही दादा, मी काय झालं ना, हे सगळं चालू होतं तेव्हा मी म्हणींचं पुस्तक वाचत होते आणि मला काहीतरी कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी काहीतरी म्हण, त्याचा अर्थ मी शोधत होते, मला काही बाकीचं नाही.